व्ही शांताराम, शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही शांताराम हे नाव म्हणजे चित्रपती ही पदवी मिळालेलं. आपल्या मराठीच नाही तर संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीसाठी यांचा सिंहाचा वाटा. बाबूराव पेंटर यांच्या कोल्हापूरच्या फिल्म कंपनीमधून सुरू झालेला व्ही शांताराम यांचा प्रवास पुढे प्रभातपर्यंत येऊन ठेपला. पुढे त्यांनी स्वतःची राजकमल फिल्म कंपनी उभी केली. त्यांचं करिअर जोरावर असतानाच, कौतुकाची थाप त्यांच्यावर पडत असतानाच, त्यांचं वैयक्तिक आयुष्य मात्र कायमच चर्चेत राहिलं. खास करून त्यांचं लव्ह लाईफ जे कायम कॉन्ट्रोवर्शियल होतं. व्ही शांताराम यांनी एक नाही, दोन नाही तर तीन लग्न केली. तीनदा त्यांनी संसार थाटला आणि तिन्ही लग्नाच्या वेळी चर्चा झाल्याच, त्याबद्दल कॉन्ट्रोवर्सीही झाल्या आणि त्यातून त्यांचं नातंसुद्धा अनेक वादग्रस्त गोष्टींमध्ये अडकताना दिसलं. व्ही शांताराम यांनी त्यांचं पहिलं लग्न केलं ते विमलाबाई यांच्यासोबत 1921 साली. विमलाबाई या वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी नववधू झाल्या, तर त्या काळी व्ही शांताराम हे 20 वर्षांचे होते. हे लग्न म्हणजे दोघांच्याही कुटुंबाच्या संमतीने झालेलं लग्न. त्याचवेळी त्यांनी त्यांचा पहिला सिनेमा अभिनेता म्हणून केला होता, तो म्हणजे सुरेखा हरण. हा एक सायलेंट सिनेमा होता. हा सिनेमा त्यांच्या लग्नाच्या आधी घडला. असं म्हटलं जातं की त्यावेळी व्ही शांताराम हे दिसायला खूपच देखणे होते, रुबाबदार होते, त्यामुळे अनेक स्त्री कलाकार त्यांच्यावर भाळल्या होत्या. असं सुरेखा हरण हा त्यांचा पहिला सिनेमा करताना ते अनेकदा शूटच्या आधी कलाकारांचे मेकअप तपासून पाहायचे. अशातच स्त्री कलाकारांच्या रूममध्ये ते गेले असताना एक प्रसंग घडला. एक स्त्री कलाकार संपूर्णपणे नग्न अवस्थेत आढळल्या. ते त्यांनी मुद्दामूनच केल्याचं सुद्धा म्हटलं जातं. त्यांना व्ही शांताराम आवडत होते आणि आपण त्यांच्यासमोर अशा परिस्थितीत गेलो तर ते सुद्धा प्रतिसाद देतील आणि त्यांना सुद्धा आपल्याला जवळ घेण्याचा मोह आवरणार नाही असं त्यांना वाटलं. याचवेळी इतर स्त्री कलाकार ज्यांचा सुद्धा काही अंशी व्ही शांताराम यांच्यावर जीव जडला होता, त्या हे सगळं मागून पाहत होत्या. व्ही शांताराम यावर काय प्रतिसाद देणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या होत्या. व्ही शांताराम हे आत येताच त्यांना धक्का तर बसला, मात्र ते फारच सुसंस्कृत होते, त्यामुळे त्या स्त्री कलाकाराला त्यांनी अगदी शांतपणे सांगितलं की तुम्ही कपडे घाला, मी 15 मिनिटात येतो, असं सांगून त्यांनी तिकडना काढता पाय घेतला. असे होते व्ही शांताराम. असे प्रसंग त्यांच्या आयुष्यात बरेचदा घडले. असे मोहाक्षे क्षण सुद्धा त्यांच्या आयुष्यात अनेकदा आले. मात्र आपल्या लग्नाशी एकनिष्ठ राहण्याचं त्यांनी ठरवलं होतं. 1921 विमलाबाई सोबत लग्न केल्यानंतर त्यांच्या लग्नातून त्यांना 4 मुलं झाली, मधुरा, प्रभात, सरोज आणि चारुशीला. यातील त्यांचा मुलगा प्रभात याच्याच नावावर पुढे जाऊन त्यांनी प्रभात फिल्म कंपनी उभी केली. त्यांच्या लग्नात ते एकनिष्ठ असतानाच पुन्हा एकदा असाच एक प्रसंग घडला, तो म्हणजे 1933 साली. साईंधीरा हा पहिला कलर सिनेमा घेऊन ते त्या काळी जर्मनीला रवाना झाले. जर्मनीमध्ये सुद्धा व्ही शांतारामचा रुबाब काही कमी नव्हता. त्यांचा करारीपणा यावर अनेक जर्मन मुली भाळल्या सुद्धा होत्या. अशातच त्यांची एक असिस्टंट मुलगी जेनी ही कायम त्यांच्या सोबत असायची. ही जर्मन जेनी मात्र व्ही शांताराम यांच्या प्रेमात पडली. त्यांच्यावर तिचं प्रचंड प्रेम जडलं आणि तिने आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एक युक्ती लगावली. एकदा नग्न अवस्थेत त्यांच्याजवळ जाणं तिनं पसंत केलं. हे पाहून खुद्द व्ही शांताराम प्रचंड संतापले. त्यांना धक्का सुद्धा बसला. त्यांनी त्यावर तडक कारवाई केली. चादर उचलून त्यांनी त्या जर्मन मुली जेनीच्या अंगावर फेकली. तिला तिकडून निघून जायला सांगितलं आणि ताबडतोब कपडे घालायला सुद्धा सांगितलं. असे व्ही शांताराम असताना सुद्धा मात्र ते प्रेमात पडले. व्ही शांताराम यांनी हा बाहेरचा मोह तर आवडला, पण हो, आपल्या मनातील प्रेम ते काही आवरू शकले नाही. आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात घडलं ते दुसरं लग्न. हे दुसरं लग्न, हा दुसरा संसार त्यांनी थाटला तो अतिशय प्रसिद्ध असलेल्या जयश्री कामुलकर यांच्यासोबत. सुरुवातीला जयश्री आणि व्ही शांताराम एकत्र आले ते कामापुरता. एक अभिनेत्री होत्या त्या आणि व्ही शांताराम एक फिल्म मेकर. याच दरम्यान त्यांच्या कामाची जवळीक पुढे प्रेमात रूपांतरित झाली आणि नंतर 22 ऑक्टोबर 1941 जयश्री यांच्यासोबत व्ही शांताराम यांनी दुसरं लग्न केले. त्यावेळी हिंदू मॅरेज ऍक्ट अस्तित्वात नसल्यामुळे पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच जयश्री यांच्याशी दुसरा संसार त्यांनी थाटला होता. या दोघांनी पुढे शकुंतला हा सिनेमा एकत्र बनवला. 1942 हा सुपरहिट सिनेमा ठरला होता. तब्बल 104 आठवडे मुंबईत हा सिनेमा थिएटरवरून उतरला नव्हता. पुढे जयश्री यांनी डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी हा सिनेमा सुद्धा केला आणि त्या सुपरहिट ठरल्या. प्रोफेशनल आयुष्यात जिथे हे दोघं कमाल करत होते, तिच्या यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे मात्र चर्चा होत होती.
या दोघांवर टीका होत होती. पहिल्या पत्नीला वाऱ्यावर टाकून दुसऱ्या पत्नीशी लग्न केलं असं बोललं जात होतं. पहिली पत्नी त्यामुळे बरीच दुखावली गेली, त्यांना जबर झटका सुद्धा बसला, त्यांच्या मनस्थितीवर सुद्धा परिणाम झाल्याचं बोललं जातं. त्या अनेकदा एकट्याच बडबडत बसायच्या, हसत बसायच्या आणि त्यांची मानसिक स्थिती ढासळलेली दिसून आली. पण व्ही शांताराम यांचे विमलाबाई यांच्यावर बरेच ऋण होते. विमलाबाई जेव्हा व्ही शांताराम यांच्याशी लग्न करून अवघ्या 12 वर्षे मुंबईत आल्या तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचा धाकटा भाऊ सुद्धा आला. पुढे या भावाला क्षयरोग म्हणजेच टीबी झाला होता. त्याचा उपचार त्या काळी फारच खर्चिक होता. हा सगळा उपचार व्ही शांताराम यांनी केल्यामुळे विमलाबाई यांच्यावर त्यांचे ऋण कायम होते आणि ते त्या कधीच विसरल्या नाहीत. त्या कायम व्ही शांताराम यांच्या ऋणी राहिल्या. अनेकदा विमलाबाई यांना अनेकांनी विचारलं की तुम्ही याच्यावर आवाज उठवला का नाही, तुमच्या पतीने दुसरं लग्न केलं याबद्दल तुम्ही काहीच कधी म्हटलं नाही, तुम्ही त्यांना जाब का विचारला नाही. यावर त्या म्हणताना दिसायच्या की मी जी राहते ती माझ्या घरात राहते, मानाने राहते, मी काहीही करत नाही, मी शिकलेली नाही, उद्या जर रस्त्यावर यायची वेळ आली तर मला लोकांच्या घरी धुनी भांडी करावी लागतील, कारण त्यावेळेचा काळच तसा होता. त्यांनी हे स्पष्ट करत आपल्यावर व्ही शांताराम यांचे खूप ऋण आहेत, आपल्यासाठी त्यांनी कायम सगळं केलेलं आहे, त्यामुळे मी कायम त्यांची ऋणी राहीन असं म्हणताना दिसल्या. शिवाय व्ही शांताराम यांनी कधीच आपल्या मुलांना दूर केलं नाही किंवा आपल्या पत्नीबद्दलची त्यांची कर्तव्य ते कायम बजावत राहिले. त्यांनी पहिल्या बायकोला आणि 4 मुलाला व्यवस्थित ठेवलं होतं. त्यांच्यासोबत ते राहत नसले तरी त्यांचे संबंध आपल्या मुलांशी कायमच उत्तम होते. एक वडील म्हणून त्यांची सगळी कर्तव्य त्यांनी पार पाडली, मात्र पती म्हणून पहिल्या पत्नीला सुख न दिल्यामुळे त्यांच्याबद्दल कायमच त्यांना टीका ऐकावी लागली. आणि त्यांनी त्या हयात असतानाच दुसरं लग्न केलं त्याबद्दल सुद्धा अनेकांनी सुनावलं होतं. जयश्री यांच्यासोबत दुसरं लग्न केल्यानंतर पुढे त्यांना या लग्नातून 3 मुलं झाली, किरण शांताराम, तेजश्री आणि राजश्री. पहिल्या लग्नातील 4 मुलं आणि दुसऱ्या लग्नातील 3 मुलं यांच्यामधले नातेसंबंधसुद्धा व्ही शांताराम यांनी उत्तम जपले होते. अनेकदा या सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांच्या सिनेमाचे शोज असतील, प्रीमियर असतील, असं ते कायम एकत्र दिसून यायचे. मात्र आपल्या पहिल्या पत्नीला त्यांनी त्यापुढे कुठेही आणणं पसंत केलं नाही किंवा त्या स्वतःही कधी पुढे प्रकाश झोतात आल्या नाही. कायम जयश्री याच त्यांच्या पत्नी म्हणून तिथून पुढे दिसून आल्या. तब्बल 15 वर्ष हे नातं उत्तम राहिलं, पण याच दरम्यान शेवटच्या काही वर्षात जयश्री आणि व्ही शांताराम यांच्यात खटके उडायला लागले आणि नंतर पुन्हा एकदा व्ही शांताराम यांच्या आयुष्यात घडलं ते प्रेम. त्याकाळी 2 आखे 12 हात हा सिनेमा संध्या देशमुख आणि व्ही शांताराम एकत्र करत होते आणि त्यामध्येच या दोघांमध्ये प्रेम झालं. पण याआधी जयश्री आणि व्ही शांताराम यांच्यामध्ये खटके उडायला सुरुवात झाली होती. जनक जनक पायल बाजे या सिनेमासाठी व्ही शांताराम यांना पैसे कमी पडत होते, त्यामुळे त्यांनी त्यांची पहिली पत्नी विमलाबाई आणि दुसरी पत्नी जयश्री यांच्याकडून त्यांचे दागिने मागितले होते गहाण ठेवण्यासाठी. जिथे विमलाबाई या हसासहसत तयार झाल्या तिथे जयश्री मात्र यासाठी तयार न झाल्याने त्या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले, बरेच वादविवाद सुद्धा झाले आणि इथेच वादाची ठिणगी पडली. याच दरम्यान त्यांच्या आयुष्यात संध्या आल्या आणि संशयाची पाल सुद्धा जयश्री यांच्या मनात सुकसुकत होती. जयश्री यांच्या कानावर संध्या आणि व्ही शांताराम यांच्या जवळिकीबद्दल, त्यांच्या प्रेमाबद्दल यायला लागलं. या गोष्टींमुळे सुद्धा व्ही शांताराम आणि जयश्री यांच्यामध्ये बरेच वाद होत. ही सगळी गोष्ट बाहेर सुद्धा लपून राहिली नाही आणि या कॉन्ट्रोवर्सीज बाहेरही नावारूपाला यायला लागल्या. एवढंच काय तर संध्या यांच्याशी थोडी मैत्री करण्याचा प्रयत्न जयश्री यांनी केला होता आणि त्यांना एक दागिना पाठवला, मात्र संध्या यांनी तो दागिना परत करत मी दागिने घालत नाही असं सांगितलं आणि इथेच जयश्री आणि संध्या यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू झाला. पुढे संध्या आणि व्ही शांताराम यांच्याबद्दल बऱ्याच बातम्या पसरायला लागल्या, त्यांच्या प्रेमाबद्दल बोललं जाऊ लागलं आणि अखेर ज्याची भीती होती तेच झालं. जयश्री यांनी ठरवलं वेगळं व्हायचं आणि व्ही शांताराम आणि जयश्री यांनी घटस्फोट घेतला, कारण त्या काळी हिंदू मॅरेज ऍक्ट अस्तित्वात होता. 13 नोव्हेंबर 1956 या दोघांचा घटस्फोट झाला आणि लगेचच अवघ्या एका महिन्यातच 22 डिसेंबर 1956 संध्या यांच्यासोबत व्ही शांताराम यांनी तिसरं लग्न केलं. जयश्री आणि व्ही शांताराम यांच्यामध्ये खटके उडाल्यानंतर व्ही शांताराम पुन्हा एकदा आपल्या पहिल्या पत्नी आणि मुलांसोबत राहू लागले होते, त्यामुळे पुन्हा एकदा या कुटुंबात जिव्हाळा वाढला होता. मात्र संध्या यांच्याशी लग्न केल्यावर त्यांनी पुन्हा एकदा ते घर सोडून संध्या यांच्यासोबत संसार थाटला, त्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्याचा कॉन्ट्रोवर्सीज निर्माण झाल्या
आपल्या पहिल्या पत्नी आणि मुलांसोबत आपल्या मर्जीने राहायला गेले, आपल्या सोयीनुसार राहायला गेले आणि आपल्या तिसऱ्या पत्नीसाठी पुन्हा एकदा त्यांना वाऱ्यावर सोडलं असं सुद्धा म्हणायला लागले होते लोक. मात्र व्ही शांतारामांनी आपल्या पहिल्या पत्नीला कधीच वाऱ्यावर सोडलं नाही असं म्हटलं जातं. त्यांनी त्यांचा संपूर्ण खर्च राजकमल म्हणजेच त्यांचा स्टुडिओ स्वीकारेल असं म्हटलं होतं आणि तसं झालं सुद्धा. 1996 म्हणजे व्ही शांताराम यांच्या निधनानंतर सुद्धा विमलाबाई जोपर्यंत हयात होता त्यांचा सगळा खर्च राजकमल स्टुडिओजने केला होता. संध्या यांच्यासोबत मात्र त्यांचं आयुष्य थोडं स्थिरावर झालं. संध्या यांच्यावर मात्र कायम टीका होत गेली. त्यावेळी व्ही शांताराम हे नाव प्रचंड मोठं होतं. शिवाय संध्या आणि व्ही शांताराम यांच्यामध्ये तब्बल 31 वयाचं अंतर होतं. त्यामुळे संध्या यांनी व्ही शांताराम यांच्याशी पैशासाठी आणि त्यांच्या प्रसिद्धीसाठी लग्न केलं असं अनेकदा म्हटलं जायचं. पण संध्या या सगळीकडे कानाडोळा करत अनेकदा मी त्यांच्यावर प्रेम असल्याने त्यांच्याशी लग्न केलं आणि मी राजकमल स्टुडिओशी कायम प्रामाणिक असेल असं म्हटलं होतं. प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर असताना सुद्धा संध्या यांनी आपले शब्द पाळले आणि राजकमल स्टुडिओशिवाय त्यांनी कोणताही सिनेमा आयुष्यात कधीच केला नाही. व्ही शांताराम यांच्याशी त्या एकनिष्ठ राहिल्या कामाच्या बाबतीत सुद्धा आणि वैयक्तिक आयुष्यात सुद्धा. असंच एकदा त्या काळी प्रसिद्ध असलेले मेहबूब खान यांनी त्यांना खूप मोठी रक्कम देऊन एका सिनेमाची ऑफर दिली होती. मात्र त्यांनाही नकार देत मी फक्त राजकमल स्टुडिओचेच सिनेमे करीन असं त्याने पुन्हा एकदा नमूद केलं आणि निष्ठून सांगितलं. व्ही शांताराम यांनी दुसऱ्या लग्नानंतर आपलं तिसरं मूल झाल्यानंतर मुलं न होण्यासाठी ऑपरेशन करून घेतलं होतं. त्यामुळे संध्या यांच्यासोबत लग्न केल्यावर त्यांना एकही आपत्य झालं नाही. संध्या मात्र याबाबत कधीही फार वाईट वाटून घेताना दिसल्या नाही. त्या उलट कायम ही सातही मुलं माझीच आहेत असं म्हणायच्या. संध्या आणि व्ही शांताराम यांचं पुढे आयुष्य मात्र उत्तम गेल्याचं म्हटलं जातं. कारण व्ही शांताराम यांच्या शेवटच्या दिवसात सुद्धा संध्या यांनी त्यांची सोबत कधीच सोडली नाही. त्यांची काळजी घेतली आणि शेवटपर्यंत अखेरच्या श्वासापर्यंत त्या त्यांच्यासोबत उभ्या होत्या. 1990 व्ही शांताराम वारले तेव्हा त्यांची दुसरी पत्नी जयश्री सुद्धा त्यांच्या अंत्ययात्रेत सामील होताना दिसल्या होत्या. व्ही शांताराम यांच्या आयुष्यात अनेकदा मोहाचे क्षण आले. मात्र आपल्या पहिल्या पत्नीशी एकनिष्ठ राहण्यात त्यांनी पसंत केलं पण ते प्रेमात मात्र पडले. एकदा नाही तर दोनदा आणि दोन्ही वेळेला आपण प्रेम केलेल्या महिलांशी आपण लग्न करावं असं सुद्धा त्यांनी म्हटलं. अनेक स्त्रिया त्यांच्या आयुष्यात येऊन गेल्या. काही कामानिमित्त काही त्यांच्यावर भाळल्या काहींनी त्यांच्यावर प्रेमसुद्धा केलं. मात्र या तीन स्त्रिया कायम वेगळ्या राहिल्या. एक त्यांची पहिली पत्नी ही कायम त्यांची साथ सोबत देताना दिसली. कधीही त्यांच्या विरोधात न गेली. आपलं एकाकी आयुष्य सुद्धा अगदी शांतपणे त्यांनी घालवलं. त्यांची दुसरी पत्नी जयश्री ज्यांनी 15 त्यांच्यासोबत संसार केला. पुढे खटके उडाले पण त्यांचं प्रेम मात्र कायम चर्चेत राहिलं. पुढे त्यांची तिसरी पत्नी संध्या. उतार वयात त्यांच्या आयुष्यात आलेल्या संध्या यांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना सोबत दिली. कामाच्या बाबतीतही त्या त्यांच्याशी एकनिष्ठ राहिल्या. यांच्याबद्दल बरीच टीका झाली. यांच्या लव्हलाईफबद्दल बोललं गेलं कॉन्ट्रोवर्सी झाल्या. मात्र त्यांनी आपलं प्रेम सिद्ध केलं. थोडक्यात काय तर व्ही शांताराम यांच्या आयुष्यातल्या स्त्रिया या कायम चर्चेत राहिल्या. मग त्यांच्या अभिनेत्री असो किंवा त्यांच्या पत्नी या सगळ्यांमध्ये त्यांचं लव्ह लाईफ हे कायम कॉन्ट्रोवर्शियल वादग्रस्त राहिलं. पण ते मात्र आपल्या प्रेमाबद्दल ठाम राहिले. त्यांनी आपल्या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीज मागे टाकत प्रेम जडलेल्या दोन्ही स्त्रियांशी लग्न करणं पसंत केलं होतं. व्ही शांताराम यांचे सिनेमे म्हणजे क्या बात, पण त्यांचं आयुष्य सुद्धा एका सिनेमापेक्षा कमी नाही आहे असंच म्हणावं लागेल. मनापासून प्रेम करणारे व्ही शांताराम त्यांनी आपलं प्रेम जगजाहीर सुद्धा केलं. त्यामुळे त्यांचं कॉन्ट्रोवर्शियल आणि तितकंच अनोखं असं लव्ह लाईफ कायम चर्चेत राहील. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप्स जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मी आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनसुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ जर फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.